मेहरबान वकील साहेब, आज आपण कोर्टाची बेअदबी केली आहे. कोर्टाचे मनोगत लक्षात न घेता जाणून बुजून हेतू पुरस्सर कोर्टाकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्या ह्या अशा वागण्याने कोर्टाचा अवमान होतो आहे याची आपण दखल घेतली नाही. खरे पाहता आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. त्या आनंदा प्रित्यर्थ आपले तोंड गोड करावे असा कोर्टाचा हेतू होता. त्यासाठी खास बेळगावी कुंद्याच्या पेड्याची योजना केली होती. शिवाय सगळा थाटमाट कसा जरतारे होता. आपल्या आवडीची खास मोगऱ्याची वेणीही आपल्या सेवेला हजर होती. शिवाय अन्य कुणाचा उपसर्ग होऊ नये म्हणून स्वयंपाकीण बाईसही तेवढ्यात पाठवले होते. परंतु आपण बेअदब बा मुलाचा त्याकडे दुर्लक्ष केले तरी संसारी कायद्यातील कलम नंबर 2 या 3 च्या तरतुदीप्रमाणे आपल्यावर खटला का भरू नये याचे सत्वर स्पष्टीकरण व्हावे अशी कोर्टाची आज्ञा आहे. ऑनररी मॅजिस्ट्रेट सौ शैलजा देशमुख. गुन्हेगार जातीनं आपल्या पुढे हजर राहून बा अदब बा मुलाईचा दिलगिरी व्यक्त करत तेव्हा कोर्टानं आता औदार्य दाखवावं आणि जराही वेळ न गमावता कुणाचाही उपसर्ग होण्याच्या आत आमचं तोंड गोड करावं ही विनंती. मग त्या करता तुम्हाला पुढली तारीख देण्यात येते. पुढली? हे काय म्हणजे? कोर्टाच्या आज्ञेची अंमलबजावणी करत. अंमलबजावणी? तोंड गोड करण येते. तुम्हाला चहा देते या. बर बसलो. आणि बरं का आज की नाही मी तुम्हाला आणखीन एक शिक्षा करणार. शिक्षा? हा ती ना. अगं ती शिक्षा भोगायला तर मी आता सुद्धा एका पायावर तयार आहे. ती नव्हे हो काहीतरी तुमचं. आज की नाही आपण दोघांनी मिळून पिक्चरला जायचं. आज तिचं एवढंच ना. पिक्चर रोमॅन्टिक आहे ना. बघा पुन्हा तेच. चला चहा घ्या बघू तुम्ही अगोदर. चला काय काय सर्व दरांची तिकीट संपली आहे. हाऊसफुलचा बोर्ड लागला. हाऊसफुल? अरे मी तुला सांगत होतो लवकर आटप लवकर आटप. तुम्हा बायकांचं कधी लवकर आटपतच नाही. ते जाऊ देव. पण आता परत परत घरी जायचं नाहीतर काय? हा बोर्ड फक्त बघत बसायचा. चल पुन्हा पाहू किंवा चल ग. बाल्कनीची फक्त 2 तिकीट शिल्लक आहेत. साहेब जास्ती नाही फक्त 1-1 रुपये जाणार द्या. नुसतं बघितलं बसलाय. मिळतं तर घ्या ना तिकीट. हा साहेब घ्या फक्त 2 आहेत. नको नको चल चल आपण पाहू पुन्हा केव्हा. ठीक आहे तुमची मर्जी. ए थांब असं काय करता? आता तसं पाहूया ना. पुन्हा तुम्हाला केव्हा वेळ मिळेल कुणास ठाऊ. ए दे गती तिकीट. या पैसे द्या. ठीक आहे. अहो पैसे तिला द्या. तिकीट मी नाही विकली. चे हे पैसे. थँक्यू सर. चल चल. थँक्यू. साहेब हे नोट एवढी बदलून देता का? काय झालं ग नोटेला? फार फाटकी आहे ही चालायची नाही. न चालायला काय झालं? अगदी जिणून तुकड्या पडल्या नोटा सुद्धा चालतात. त्या आपल्यासारख्या बड्या लोकांच्या. आमच्या थोड्याशा फाटलेल्या नोटा देखील नाही चालत लोकांना. बरोबर. थँक्यू. आणि साहेब पुन्हा कधी तिकीट लागली तर असं माघारी जाऊ नका. मी इथंच असते. खरंच कमाल आहे नाही. अशा तरुण मुली थिएटरवर ब्लॅकने तिकीट विकत राहतात. ते विचित्र परिस्थिती आहे नाही. Yeah.
काय हो झोपला का नाही कसला विचार करता एवढा काय नाही बसलोय आपण काय बसलोय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवते खरे सांगा काय घडलं असं काही नाही नाही कस काहीतरी घडले तुम्ही सांगितलं नाही तर तुमचा चेहरा सांगतो ना मला खरं सांगू आज फार फार बेचैन आहे मी मन कस सैरभैर झालंय कशान चला आज अशी एक केस आली माझ्या समोर एका दुष्ट माणसाने एका निष्पाप मुलीला कायमच माणसातून उठवलंय जी तुतल्या तांदासारखी शुद्ध होती जी तुळशी सारखी पवित्र होती त्यानं तिचं चारित्र्य हनन करून आज तिला कुमारगाला लावली जी विद्यादानासारखं पवित्र कार्य करत होती तीच आज पैशासाठी देहदान करते आणि तो खुशाल तिचं सार जीवन उद्ध्वस्त करून स्वतः मात्र आज ऐश्वर शेला तूच सांग काय म्हणावं अशा माणसाला अहो माणूस कसला तो नराधमच म्हणायला हवं त्याला खरंय शेला म्हणूनच आज फार फार बेचैन आहे मी अहो पण तुम्ही काय एवढे बेचैन होता काय करू एवढे चांगले कायदे पंडित आहात अशी केस लढवा कि जास्तीत जास्त शिक्षा होईल असं करा ना चांगले खडीस फोडायला पाठवा तुरुंगात आज पराभव झालाय माझा ती केस हरलोय मी काय तुम्ही केस हरला म्हणजे तो गुन्हेगार सही सलाम सुटला म्हणायचा ओय शाला पण तुम्ही केस अशी कशी लढवली माझ्या हातून कसूर झाली आहे असं कसा वावत केलो मी त्याचाच पश्चाताप होतोय मला आज आपण तुम्ही कशाला पश्चाताप करून घेत तुम्ही थोडेच गुन्हेगार आहात केस तर आजची गेली ना चला झोपायला जा उगीच नका विचार नुसतं डोक्याला ताप करून घेत चला चल सोज ए बघ चल आखे बंद चल सोज ए क्या हुआ तेरी आंखों में आंसू होय भैया छोटी बाई ती बाई तुला सांगू भैया बाई ही पृथ्वी सारखी असते तीन चतुर्थांश पाणी एक चतुर्थांश जमीन एवढा अफाट भरलेलं पाणी असं डोळे वटे पाझरत रे छोडो यार ये तेरी बात अपने समझ में नहीं आती हाँ देखो देखो अपने यार कैसे बैठे उधर देखो हाँ देख है ना हम कितना तुम्हारी ए मजनू एक चाय और चाय ए चाय नहीं मिलेगी बोने वाले ना जो अरे बोने हम करते हैं ना रोकड़ा कैश लो कैश ए कैश वाले साहूकार रख दे खिसे में अपनी प्यारी सुशीला चाय पिए बगैर कोणाला भी चाय देणार नाही साला वो सुशीला तुम्हारे पर मरता भी नहीं और फुकट में मरता है प्यार करता है प्यार क्या क्या भी क्या नहीं यार रहना वो सुशीला के बना सब पॉलिश ओ कर करे तिकडे ब्लॅक ना तिकडे विकणारे मुलगी ती इथंच असते ना हा सुशीला हा सुशीला हा ते आमची बॉस आहे साहेब बॉस हो आणि सगळे इथं सगळे ब्लॅक मार्केट करतो असं पण आज ती इथं कुठे दिसत नाहीये कुठे राहते ती बसव साहेब तो सांग अच्छा म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये नाही ती खाली फळे आहे ना त्याच्या खाली एक चद्दर आणि दोन बर्तन आहे ना तो उसकाचे असं पण काय रे तिला घरचं असं कोणीच नाही कोण नाही साहेब हा एक मानलेला भाऊ आहे साहेब मानलेला भाऊ हो हा आणखीन एक त्याचा आशिक आहे साहेब तो चावाला ते बघा त्याचं नाव मजनू पहिलं साहेब कसा आहे आशिक अहो ते सुशीलाच्या हातची बॉनी झाल्याच्या दुसऱ्या चार्ज देत नाही असं हो म्हणजे दोघांचं प्रेम वगैरे आहे का छे छे ती कुठली करते याच्यावर प्रेम तोच करतो आपला 50-50 ते बघा त्या आली अरे तेरे प्यार में
सारा आलम खो बैठे खो बैठे तेरे। अरे बाबा जरा आओ दे चारे। हाँ सुशीला रानी तुझी स्वाद बगत तो चाह खावा पसंद तैयार है। या या चाह गरम गरम चाह या बटर कुठे? अरे सगळी भरणी तुझीच आहे लागेल तेवढं खा। तेरे प्यार में सारा आलम खो बैठे रुपये चल चार दो पांच दो रुपए शरम नहीं आती। ए बाबूजा चल तो अकड़ा फेल गया ना तेरा। अरे जान गया मेहंदी से लंगड़ा और तीय से नवा आठ टन वन फाइव जीरो चक्का का पाना के लिए एक रुपया जाते या पाठी मगर पोलीस लगे मला वाचवा। पोलीस सुशीला का दिख नहीं है इंगराठन ब्लाइंड चलिए मेरा था टीचर में रुपया आ गया इंगराठ एक रुपया। अबे यार बड़ा ना। अरे रुपया बस ये मेरा रुपया चलो तो खोबड़ बगीला देव जाने अनुमति लगे। हाँ यार अपुन नहीं खेलता तुम लोग खेलो ये चल खेल चलो ये मेरा रुपया चल ये मेरा रुपया कोर्टात गेला नाही आज जरा डोकं दुखतंय मग बाम लावून देऊ का? नको मला थोडा वेळ शांत बसते। थांबा तुमच्यासाठी मी गरम चहा आणते।